हरि ओम मी सुचिता हिरा मसूरकर कुडाळ उपासना केंद्र माझ्या मला आलेला अनुभव हा खरोखरच असं जीवनाला एकदम असं हे करून टाकणारा आहे. जे झालं बापूंनी सगळ्या ह्याच्यातून आम्हाला सावरलेलं आहे. मोठा ॲक्सिडंटचा हे होता हा माझ्या मिस्टरांबद्दलचा. माझे मिस्टर असे इथून आमच्या घराकडून जात होते पिंगोळेपर्यंत. तिथं तिकडे ते त्यांचं काम होतं पिंगोळे, त्या कामासाठी जात होते ते. आणि वाटेत गवळदेव मंदिर आहे तेवढ्यापर्यंत गेले. आणि जे बाईक आहे त्यांची चालवत होते ते बाईकवर बसून. आणि रिक्षावाले वगैरे असतात ना, तर ते आपले बरोबर ड्राईव्ह हे करत होते, चालत होते, ड्रायव्हिंग करत होते. आणि एक रिक्षावाला म्हणजे नवीनच चालवणारा असा होता तो आला. ती असं त्याला काय बरोबर जमत नाही होतं तसं रिक्षा ड्रायव्हिंग करायला वगैरे. आणि माझे मिस्टर चालवतात साईडला घेऊन बाईक चालवत होते. आणि हा जा आला राम साईडला आणि एकदम माझ्या मिस्टरांच्या असं अंगावर जाते तसंच केलं त्याने पूर्णपणे. आणि असा गेलाच अंगावर. मग मिस्टरांनी माझ्या आपला जीव हे करा वाचवायच्यासाठी म्हणून बाई बशी उजव्या साईडला एकदम पलटीच केली, म्हणजे उडी मारायच्यासाठी. उडी मारायच्यासाठी म्हणून असं हे केलं तर बाईक पडली खाली पडली. आणि माझे मिस्टर गोलांटी घेऊन असे पुढे गेले. एक दोन गोलांटी घेतल्या त्याने. बाईक अशी खाली पडली उजव्या साईडला आणि दोन तीन असे दोन तरी गोलांट्या घेतल्या त्याने आणि पुढे जाऊन पडले. आणि पुढे जाऊन पडले तिथे एक मोरी होती सिमेंटची अशी बांधलेली, तर त्या मोरीला जाऊन असे आदळले गेले ते. आणि आदळले गेले पण बापूंचं ना त्यांच्या गळ्यात रॉकेट फोटो होता. बापूंचा फोटो कायम ह्याच्यात असतो त्यांच्या. आणि मनात त्यांच्या बापूंचं नामस्मरण वगैरे चालूच असतं कुठे पण गेल्यावर कामाला वगैरे कुठे पण जाऊ दे पण ते बापूंचं नामस्मरण त्यांचं ते चालूच असतं. आणि एवढे आजून ते दोन तीन गोलांटे घेऊन काहीच लागलं नाही, आता उभं राहिले. लोक सगळे जमा झाले बघायला, म्हणजे बाबा एवढं ॲक्सिडंट असं वाटलं त्यांना दिसलं त्यांना लोकांना सगळ्या. एवढीही गर्दी झाली लोकांची, चारही बाजूने गर्दी झाली लोकांची. आणि लगेच उभे राहिले ते. आणि दरच हाताला खरचडलेलं बावळ्या डाव्या साईडीच्या बावळ्याला आणि पायाला दरासं खरचडलेलं पायाला. आणि काहीच बाकी काहीच नाही लागलेलं पण तो ॲक्सिडंट वगैरे एवढा होता की असं वाटत होतं की म्हणजे लोकांना धावले लोक त्या गर्दी झालेली आहे त्या मानाने आणि एवढा आवाज आलेला त्या मानाने असं वाटत होतं की ॲक्सिडंट म्हणजे काय तिथे झालं असेल असं वाटत होतं. पण दोन तीन गलंडे खाऊन गाडी पूर्णपणे अशी त्यांच्या पायावरून अशी येऊन खाली पण पडली. पण जरासं फक्त डाव्या साईडीच्या हाताला जरासं खरचडलेलं आणि पायाला, बाकी काहीच नाही लागलेलं त्यांना जास्त. आणि एवढं हे होऊन झालं ते उभे राहिले त्यांना लोकांनी पाणी वगैरे पाजलं सगळं. तर ते लोक म्हणजे असे आश्चर्यचकितच झाले एवढं हे होऊन आवाज एवढा येऊन होऊन एवढं लागलं नाही कसं यांना. तर ते सांगतात मिस्टर सांगतायत माझे आहेत ना बापू पाटीशी, त्यांनीच माझं रक्षण केलं आहे सगळं राखलं आहे मला म्हणून. तर असं एवढं मोठं ह्याच्यातून ते बापूनी हे फक्त हे आमचे बापूच हे करू शकतात. माझ्या आई सद्गुरुतत्वच करू शकते. हरिओम श्रीराम अंबज्ञा.